नमस्कार मैत्रिणीनो, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण गव्हाचे करंजी बनवत आहोत. पारंपरिक रेसिपी आहे, खूप जुनी आहे. 2 बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात 3 चमचे खायचं तेल वापरायचं आहे आपल्याला. ते गरम करायचं आणि मध्ये एक खड्डा केला होता त्याच्यात घालून सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हातानं थोडंसं चोळायचं आहे ते पीठ. चवीप्रमाणे मी मीठ घालते आहे. त्यानंतर हातानं मी एकजीव करते ते तेल. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. इन्स्टा पण वर पण आहे. जेवढं पाणी मावेल कणकेत तेवढं तुम्ही घाला आणि पीठ मळून घ्या. एकदम जुनी जुनी आठवणीतली रेसिपी आहे, पूर्वीची आजी अशी बनवायची. मला ही करंजी खूप 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 आवडते म्हणून मी नेहमी असे बनवत असते. तयार कणकेचा गोळा थोडा वेळ तुम्ही झाकून ठेवा. अशा पद्धतीने कणिक मळून ठेवा तुम्ही. आता 1 बाऊल मी तांदूळ घेतलेला आहे. ते आपल्याला मंद गॅसवर अगदी खरपूस भाजायचं आहे. वास आला पाहिजे तांदळाचा, असं तुम्ही भाजा. 2 वाट्या कणिक होती, 1 वाटी तांदूळ आहेत आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला. तांदूळ गार झाल्यावर आपण तांदूळ पिठी बनवून घेतलेली आहे मिक्सरवर. ही बघा तांदूळ पिठी, त्याच्यात आपल्याला तेवढाच गूळ घालायचा आहे. मेजरमेंटप्रमाणे घ्या. गूळ जर जास्त गोड असेल तर कमी वापरू शकताय, गोड नसेल तर थोडंसं जास्तच वापरायला लागेल. त्याच्यात वेलची वगैरे मी घातलेली होती, आता तुम्हाला मी सांगायला विसरले. थोडा वेळ पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं मगाशी मळलेली कणिक, त्याच्यात आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. खूप जुनी रेसिपी आहे ही, आता असं कोण बनवत नाहीत. तुम्ही नक्की 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 ट्राय करा. मला ही रेसिपी खूप आवडते म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे. आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून पारी बनवायची आहे. आता मी पारी बनवते. खोबरं वगैरे सारणात काय नाही, त्याच्यामुळे हे वेगळं सारण वाटतंय. खायला खूप मजा वाटते आणि गुळामुळे लोह पण वाढतं. घरच्या साहित्यातच ही रेसिपी होऊ शकते, बाहेरून एक्स्ट्रा विकत आणण्याची काही गरज नाही. आता आपल्याला सारण भरायचं आहे. खूप जास्त सारण भरा म्हणजे खायला खूप सुंदर वाटतं. अगदी भरलं पाहिजे पूर्ण पारित्या, करंजी पूर्ण भरली पाहिजे. कडेने आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं पारी चिकटवेल. आता आपल्याला पारी चिकटवून घ्यायची आहे. चिरण्याने तुम्ही कट करू शकताय पण मला याचं डिझाईन बनवायचं आहे. खूप सुंदर वाटतं डिझाईन बनवलं की. तुम्ही असं डिझाईन बनवा येत असेल तर, नाहीतर चिरण्याने तुम्ही कट करा. मला डिझाईन बनवायला खूप आवडतं आहे म्हणून मी बनवते. खूप सुंदर वाटतं डिझाईन बनवलं की, दिसायला पण खूप छान वाटतं. आता आपल्याला हे तेलात तळून घ्यायचं आहे. मी 4-5 करून ठेवले होते, दोन्ही बाजून तळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा किती सुंदर त्याला फोड वगैरे आलेले आहेत. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. मी मुद्दा म्हणून तुम्हाला 2-3 वेळा सांगितलेलं आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो.